नमस्कार। आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये उत्क्रांती आणि उत्क्रांतीचा सिद्धांत याविषयी माहिती पाहिली होती। आपण आजच्या भागामध्ये उत्क्रांतीचा पुरावे पाहणार आहोत, म्हणजे ही उत्क्रांती कशी घडत आली त्याचे पुरावे काय आहेत ते आपण पाहणार आहोत। उत्क्रांतीच्या सिद्धांताचा आपण एकत्रित विचार केल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे। सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया म्हणजे थांबत नाही, ही प्रक्रिया अखंडपणे चालू असते, बरोबर। आणि हे सिद्ध करण्यासाठी या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे आज उपलब्ध आहेत। ते पुरावे कोणत्या प्रकारचे आहेत बघा, तर उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे, हे पुरावे सहा प्रकारचे पुरावे आपल्याला दिले जातात। बहुरूपीय पुरावे दिले जातात, म्हणजे बाह्य रूपिकीत काय बदल येतो। त्यानंतर शरीरशास्त्राचे पुरावे दिले जातात, अवशेषांगांचे पुरावे दिले जातात, पुराजीव विषयक पुरावे दिले जातात, त्याला जीवाश्म विज्ञान असं आपण म्हणतो। त्यानंतर दोन वर्गांना जोडणाऱ्या म्हणजे जोडणाऱ्या दोन वर्गांना जोडणाऱ्या मधल्या ज्या काही लिंकेज आहेत त्यांचे पुरावे दिले जातात, आणि त्याचबरोबर भ्रूण विज्ञान विषयक पुरावे दिले जातात। तर या सहा पुराव्यांचा आपण विचार करणार आहोत, या सहा पुराव्यांची माहिती आपण घेणार आहोत की जे सहा पुरावे उत्क्रांतीच्या सिद्धांताला स्पष्ट करतात की जी उत्क्रांती म्हणजे काय, तर सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया, तिचे पुरावे या सहा पुराव्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहे। तर आपण पहिला पुरावा पाहणार आहे तो म्हणजे बहुरूपीय बाह्यरूपीय पुरावे। बाह्यरूपीय पुरावे म्हणजे काय, तर बाहेरच्या रूपाचे पुरावे, प्राण्यांच्या वनस्पतींच्या बाह्य रूपांचे पुरावे आपल्याला बघायचे आहेत की बाह्य रूपांच्या पुराव्यामध्ये काय साम्य होतं आणि काय भेद होते ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर आपण पहिला पुरावा पाहणार आहे बाह्यरूपीय पुरावे। यामधला पहिला पुरावा बघा, बाह्यरूपीय पुरावे। आपण प्राण्यांचं निरीक्षण केलं तर काही प्राण्यांच्या मध्ये तोंडाची रचना, डोळ्याचे स्थान, नाकपुड्या, कानांची रचना, अंगावरील केस यांच्यामध्ये बरंच आपल्याला साम्य आढळून येतं, आणि याच्यावरून आपल्याला असं कळतं की या प्राण्यांच्या थोडा जरी फरक असला तरी त्याच्यात जे काही रचनेत साम्य आहे त्याच्यावर असं आपल्याला लक्षात येते की त्यांचे पूर्वज समान असावेत, ते समान पूर्वजा किंवा एकाच पूर्वजाकडून उत्क्रांत झालेले असावेत। तसेच वनस्पतींच्या बाबतीत देखील पानांचा आकार, शिराविन्यास, पर्णदेह, पानांची रचना यांचा नीट अभ्यास केल्यावर आपल्याला असं वाटतं की यांच्यामध्ये देखील काही साम्यस्थळ आहेत, आणि म्हणून त्यांचा पण उघड हा एक समान पूर्वजापासून झाला असावा, म्हणजे ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झालेले असावेत। निश्चितपणे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करता येतो। आता पहा, आपण या चित्रांच्या माध्यमातून समजून घेऊया। आता या चित्रांमध्ये बघा, पहिलं चित्र आहे कुत्र्याचं तोंड आहे, त्यानंतर मेंढीचं तोंड आहे, त्यानंतर कोल्ह्याचं तोंड आहे, बरोबर आहे। आता त्यांच्या मधल्या काही गोष्टी बघा, त्यांच्या नाकपुड्या बघा, त्यांच्या डोळ्यांची जागा बघा, अंगावरचे केस बघा, तोंडाची रचना बघा, यामध्ये बरंचसं साम्य, कानांची रचना बघा, यामध्ये बरंचसं साम्य आढळत आहे। याचाच अर्थ हे सगळे एकाच पूर्वजांपासून विकसित झाले असावेत किंवा उत्क्रांत झाले असावेत असा अंदाज बांधता येतो। त्यानंतर खाली वनस्पतींची चित्र दिलेली आहेत बघा, याच्यामध्ये चिक्कूचं एक झाड दिलेलं आहे, पेरूचं झाड दिलेलं आहे, आंब्याचं झाड दिलेलं आहे, याच्यामध्ये पण पानांची रचना बघा, शिराविन्यास बघा, त्यानंतर फळांची रचना बघा। हे सगळं काय सांगतं, तर या वनस्पती देखील यांच्यामधलं जे साम्य ते असं सांगतात की या वनस्पती देखील समान पूर्वजांपासून विकसित झालेल्या असाव्यात। जसं आपण बाह्य रूपावरून पाहिलं तसंच आता दुसरा पुरावा असा आहे शरीर शास्त्रीय पुरावा, बरोबर आहे। शरीरशास्त्रीय पुरावा हा एक आपण बघतोय। शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये आपण हातांची रचना बघणार, माणसाचा हात बघायचा आहे, बैलाचा पाय बघायचा आहे, वटवाघळांचा पंख आहे, देवमाशाचा पर आहे, यांच्यामध्ये वरवर पाहता काही साम्य आढळत नाही,
म्हणजे मानवी हात आहे तो एखादी वस्तू उचलण्यासाठी कौशल्यपूर्ण उचलण्यासाठी त्याचा विकास झालेला आहे. बैलाचा पाय हा चालण्यासाठी विकसित झालेला आहे. वटवाघळाचा पंख हा उडण्यासाठी विकसित झालेला आहे किंवा देवमाशाचा फर हा पोहण्यासाठी विकसित झालेला आहे. या प्रत्येकाचा उपयोग सुद्धा वेगळा आहे पण त्यांच्या रचना ही वेगळ्या दिसत आहेत. त्यांचा उपयोग वेगळा आहे, त्यांच्या रचना वेगळ्या आहेत. वरवर पाहतात त्याच्यामध्ये फारसं साम्य दिसत नाही पण प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत आणि जोडणीत मात्र काहीतरी साम्य दिसून येते. आणि याचाच अर्थ या साम्यावरून आपण असं म्हणतो की या हे जे साम्य आहे त्यांच्यातलं हे साम्यच त्यांचे पूर्वज एक असावेत याकडे निर्देश करत. आता याच्यातले हे शरीरशास्त्रीय पुराव्यातले ही त्यांच्या उपांगांची रचना पहा. पहिला हात, पहिला जो पहिलं चित्र दाखवते तो मानवाचा हात आहे. दुसरं चित्र आहे तर बैलाचा पाय आहे. वटवाघळाचा चर्मपर आहे, बरोबर कातडी सारखा असलेला पाय ज्याचा उडण्यासाठी उपयोग होतो. तिसरा चौथ्या चित्रामध्ये देवमाशाचा पर दाखवलेला, बरोबर कडे. आता या सगळ्यांची रचना भिन्न आहे. खर तर वरवर पाहता यांच्यामध्ये कुठलंही साम्य आढळत नाही. एवढं तर त्यांचे उपयोगही सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये माणसाचा हात एखादी गोष्ट उचलण्यासाठी होत असतो, बरोबर इकडे. त्यानंतर बैलाचा पाय हा चालण्यासाठी विकसित झालेला आहे. त्या वटवाघळाचा चर्म पर आहे तो उडण्यासाठी विकसित झालेला आहे. त्यानंतर देवमाशाचा पर हा पोहण्यासाठी उपयुक्त झालेला आहे. पण त्याच्या हाडांची रचना बघा, हाडांच्या रचनेमध्ये तशाच प्रकारच्या साधनांची जोडणी आहे, बरोबर इकडे. म्हणजे त्याच्या कोपरात बघा, त्याच्या मनगटाच्या समोरच्या बाजूर बघा, त्या हाडांची जोडणी यामध्ये आपल्याला बरंच साम्य आढळतंय, बरोबर इकडे. तर या साम्यावरून आपण असं म्हणू शकतो की या सगळ्यांचे पूर्वज एकच असावेत, किंवा आपण असे म्हणू शकतो की हे सर्वजण एकाच पूर्वजापासून विकसित झालेले असावे. उत्क्रांतीचा तिसरा पुरावा म्हणजे प्राण्यांमध्ये आढळून येणारे अवशेषांग, माणसाच्या शरीरात आढळून येणारे अवशेषांग. आता पहिल्यांदा अवशेषांग म्हणजे वेस्टेजियल ऑर्गन्स म्हणजे काय ते पहिल्यांदा नीट समजून घेतले. वेस्टेजियल ऑर्गन त्याची व्याख्या बघा. सजीवामधील रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना आपण अवशेषांग म्हणायचे. नीट लक्षात घ्या, सजीवामधील रास पावलेल्या म्हणजे नष्ट झालेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या, रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी, ज्याचा उपयोग नाही आता, निरुपयोगी इंद्रियांना किंवा अंगांना अवशेषांग म्हणायचे. आता नेमकं काय होतं की एखादी परिस्थिती भिन्न होते किंवा पर्यावरण भिन्न होतं, अशा वेळेला त्या सजीवाला जगण्यासाठी त्याच्या शरीरात काही नवीन होती किंवा काही नवीन इंद्रिय उत्पन्न व्हावे लागतात. ते लगेच होऊ शकत नाही. नीट लक्षात घ्या, बदलणारी परिस्थिती असेल किंवा बदलणाऱ्या पर्यावरणात जगण्यासाठी सजीवामध्ये अचानक अशी एखादी नवीन होती किंवा नवीन पेशी किंवा नवीन इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाही. अशा वेळेला तो सजीव काय करतो, त्याच्याकडेच अस्तित्वात असलेल्या इंद्रियामध्ये थोडा क्रमाक्रमाने बदल घडवून आणतो. आणि मग बहुतांश हा बदल काय होतो, त्या समोरच्या परिस्थितीमध्ये किंवा त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातली रचना उपयुक्त ठरते, तो बदल कधीतरी उपयुक्त ठरतो. पण मग भिन्न परिस्थितीमध्ये हा पदार्थ हा अवयव काय होतो, निरुपयोगी ठरतो किंवा हानिकारक ठरतो. परत एकदा नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादी परिस्थिती किंवा पर्यावरण बदलतं त्यावेळेला बदललेल्या पर्यावरणाबरोबर लगेचच नवीन होती किंवा नवीन पेशी किंवा नवीन इंद्रिय तयार होते. त्यावेळेला सजीवाच्या शरीरामध्ये अस्तित्वात असलेल्या इंद्रियांनाच क्रमाक्रमाने बदलून घेतलं जात किंवा क्रमाक्रमाने त्यांच्यात बदल घडून येतात. अशा वेळेला काय होतं, बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये उपयुक्त असलेल्या एखाद्या इंद्रिय नंतर दुसऱ्या परिस्थितीमध्ये ते हानिकारक ठरतं किंवा ते निरुपयोगी ठरतं, बरोबर आहे. मग ज्यावेळेला ते निरुपयोगी ठरत त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये निसर्ग निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नष्ट होण्याच्या मार्गाला लागतात. आणि मग एखादा निरुपयोगी इंद्रिय नाही होण्यासाठी सुरुवात झाली तर ते काय लगेच होत नाही, त्याला हजारो वर्ष लागतात. अशी बरीच इंद्रिय आहेत किंवा बरीच अशी इंद्रिय आहेत की ज्या माणसाच्या शरीरामध्ये अवशेषांग ठरलेली आहेत. म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये ज्या गोष्टींचा उपयोग होणार होता, जी इंद्रिय निर्माण झाली होती, विकसित झाली होती, ती आता माणसाच्या विकासाबरोबर आता ती निरुपयोगी ठरलेली आहे.
ही इंद्रिय आता नाहीशी होण्याच्या मार्गावर आहेत, पण हे होण्यासाठी हजारो वर्ष लागणार आहेत. अशी इंद्रिय कोणती आहेत? तर माणसाच्या शरीरात एक अंत्रपुच्छ, ज्याला आपण अंत्रपुच्छ बरोबर कडे, तर अंत्रपुच्छ जे आहे अपेंडिक्स ज्याला आपण म्हणतो, ते आता माणसाच्या शरीरामध्ये निरोपयोगी आहे. पण माणूस आणि रवत करणारे प्राणी जे एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असं आपण म्हणतो, तर त्या प्राण्यांमध्ये बाकी रवत करणाऱ्या प्राण्यांमध्ये बाकी ती उपयुक्त आहे. तसेच कानांचेच नाही, मानवाला तो उपयुक्त नाही, पण मानवाचा जो पूर्वज आहे माकडांमध्ये हे कान, हे जे स्नायू आहेत कानाचे स्नायू, ते कान हलवण्यासाठी उपयुक्त असतात. त्याचबरोबर माकडहाड आहे माणसाच्या मध्ये, अक्कलदाड आहे, अंगावरचे केस आहेत, हे सगळी आवश्यक अंग आता माणसाच्या शरीरात आढळून येत आहे, परंतु त्यांचं आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते आपल्याला तितकी उपयोगी राहिलेली नाही, म्हणजे नाहीतच, निरोपयोगी आहे. पण ही अवशेषांग आज आपल्या शरीरात दिसतात, कारण का? कारण या प्राण्यांचे आणि आपले पूर्वज एकच असावे हा त्याच्यावरून अंदाज येतो. साधारणपणे आपण या अवयवांचे आपण नीट निरीक्षण करूया आणि मग आपल्या लक्षात येईल. आता हे आंत्रपुच्छ आहे बरोबर आहे कडे, हे कुठं असतं? मोठ्या आतडीने लहान आतडी जिथे जुळलेलं असतं किंवा जिथे जोडलेले असते, लहान आतड्याला जिथे मोठं आतड जोडलं जातं त्या ठिकाणी एक आंत्रपुच्छ असतं. याचं काम काय आहे? रवत करणाऱ्या प्राण्यांमध्ये एक हवेचा पंप तयार करणं बरोबर का नाही, त्यामुळे त्यांना ते परत एकदा रवत करण्यासाठी उपयुक्त पडतं. पण हे अंत्रपुच्छ आता माणसामध्ये काय उपयोगाची गरज आहे का? नाही गरज. म्हणजे खरं तर हे अंत्रपुच्छ माणसाच्या शरीरामध्ये आता निरोपयोगी ठरलेलं आहे, परंतु ते अजूनही आहे बरोबर का नाही, त्याला आपण अवशेषांग म्हणणार आहे. याचाच अर्थ आपल्या शरीरात हे अवशेषांग आहे, याचा अर्थ आपल्या आणि रवत करणाऱ्या प्राण्यांचे पूर्वज एक असावेत. त्यानंतर आणखीनही काही गोष्टी आहेत बघा, जसे की आता कानांचा स्नायू आहे, आपल्या शरीरामध्ये त्या कानाच्या स्नायूचा फारसा उपयोग राहिलेला नाहीये, कारण आपण कान हलवण्यासाठी आता कान हलवत नाही आपण माकडासारखे, परंतु माकडांमध्ये याचा कान हलवण्यासाठी उपयोग होत असतो. म्हणजे माकडाच्या अवस्थेत असताना, म्हणजे माकडाचे पूर्वज माकडासारखे आपले पूर्वज ज्यावेळेला होते त्यावेळेला त्या कानाच्या स्नायूचा उपयोग होता. त्यानंतर अशाच प्रकारचे आणखीन काही अवशेषांग आपल्या शरीरात आढळून येते, म्हणजे अक्कल दाढ, पाठीमागच्या दाढेचा आपल्याला काही उपयोग होत नाही बरोबर आहे का नाही. पण रवत करणारे जे प्राणी आहेत किंवा हडप फोडून खाणारे काही प्राणी होते, तर त्यांच्यामध्ये या मागच्या अक्कल दाढांचा उपयोग होता. माकड हाड जो तोल सांभाळण्यासाठी असतो, शेपूट ज्याच्यावर जोडलेलं असतं, आता माणसाला शेपूट राहिलेलं नाही, म्हणजे ते निश्चितच माकड हाडे काय झाले, आपल्या शरीरातले एक अवशेषांग तयार झाले, पण ते अजूनही आपल्या शरीरात आहे. हे काय दर्शवतं? तर माकड किंवा रवत करणारे प्राणी आणि मनुष्य यांचे पूर्वज एकच आहे, हा एक निश्चितपणे या उत्क्रांतीच्या पुराव्यातला एक महत्वाचा पुरावा आहे. उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे पुराजीव विषयक पुरावे, म्हणजे जीवाश्म इंधनाचं विज्ञान. आता पहिल्यांदा जीवाश्म इंधन म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या. त्याला जीवाश्म म्हणजे काय? जीवाचा अंश, म्हणजे कुठला? पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. नीट लक्षात घ्या बघा, पूर, भूकंप, ज्वालामुखीमुळे या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या सजीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, यालाच आपण जीवाश्म म्हणजे फॉसिल असं म्हणतो. आता या जीवाश्मांचा अभ्यास हा उत्क्रांतीच्या अभ्यासातला एक अतिशय महत्वाचा पुरावा आहे. आपण आता पाचवीपासून या जीवाश्मांचा अभ्यास आपण पाहत आलोय, मातीचा थर पाहतो आणि मातीच्या थरातले प्राणी गाडले गेलेले आपण पाहतो, आणि याच्यावरून आपण उत्क्रांतीचा पुरावा नेहमी देत आलेलो आहोत. या प्रकारचं चित्र आपण नेहमी पाहिलेलं आहे, म्हणजे भूस्तर रचना आणि जीवाश्म ही आकृती आता पाचवीपासून पाहत आलोय. आणि यामध्ये शास्त्रज्ञांचं असं मत आहे की ज्यावेळेला भूस्तराची रचना पाहिली गेली त्यावेळेला खालच्या थरामध्ये अपृष्ठवंशीय प्राणी सापडले, त्याच्या वरच्या थरामध्ये बरोबर पृष्ठवंशीय प्राणी सापडले. अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या मध्ये पण अगदी खालच्या थरामध्ये तारामासा, गोगलगाय यांच्या अवशेष सापडले, तर त्याच्या वरच्या थरामध्ये मासे, माशांसारख्या जाती आहेत त्यांच्यासारखे
अवशेष सापडले. त्याच्या वरच्या थरामध्ये माशांमधल्या मोठ्या जाती उभयचर प्राणी मत्स्य वगैरे हे सापडले. आणि एकदम वरच्या थरामध्ये आपल्याला सरीसृप प्राण्यांचे अवशेष आढळून आले. आणि एकदम वरच्या म्हणजे आता नुकत्या हजारो वर्षापूर्वीच्या काही थरांमध्ये सस्तन प्राण्यांचे पक्ष्यांचे अवशेषांग आढळून आले. याच्यावरून आपल्याला असं कळतं की हा पुरावा काय सांगतो, तर या पुराव्यावरून असं कळतं की साधारणपणे हे जे अपृष्ठवंशीय प्राण्यांमधून पृष्ठवंशीय प्राण्यांची निर्मिती झाली असावी असं या भूस्तरांच्या रचनेवरून आपल्याला आढळून येतं. आणि हा पुरावा नेहमी दिला जातो उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये. दुसरा आणखीन एक महत्वाचा भाग आहे की सजीव ज्या वेळेला जिवंत असतात त्यावेळेला कार्बन ग्रहण करत असतात शरीरामध्ये, अखंडपणे ते कार्बन ग्रहण करण्याची क्षमता चालू असते. या सजीवांच्या शरीरामध्ये म्हणजे जिवंत सजीवांच्या शरीरामध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 याचे गुणोत्तर ठरलेले आहे. ते साधारणपणे स्थिर असतं आणि सुमारे ते एक 1.35×10^12 एवढं असतं. बरोबर आहे. आता नेमकं काय होतं, सजीव ज्या वेळेला मरतो त्यावेळेला कार्बन ग्रहण करण्याची प्रक्रिया थांबते. नीट लक्षात घ्या, सजीव मेल्यानंतर जिवंतपणे कार्बन अखंडपणे ग्रहण करत असतो, त्यामुळे ते कार्बन 14 आणि कार्बन 12 चं गुणोत्तर स्थिर असतं. कार्बन 14 ते कार्बन 12 किती असतं, 1.35×10^12 एवढं सुमारे असतं ते. आता सजीवाच्या मृत्यूनंतरही कार्बन ग्रहण करण्याची प्रक्रिया थांबते, त्यामुळे त्याच्यातलं या दोन कार्बन पैकी कार्बन 14 हे किरणोत्सारी आहे, म्हणजे त्याचा ऱ्हास होत जाणार, विखंडन होत जाणार, तर कार्बन 12 हे किरणोत्सारी नाही. मृत शरीर झाले रे झालं सजीवाचं, म्हणजे वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, शरीर मेल्यानंतर त्या कार्बन 14 ऱ्हास व्हायला लागतो. बरोबर आहे का नाही. ज्या वेळेला हे मृत शरीर आपण अभ्यासाला घेतो म्हणजे तो अवशेषांग आपण अभ्यासाला घेतो, त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे माहिती की त्यातला कार्बन 14 ऱ्हास झालेला आहे, कारण ते किरणोत्सार आहे. कार्बन 12 स्थिर आहे असं आहे, तसंच आहे, किरणोत्सार नाही, त्यामुळे त्याच्यात काही बदल झाले. पण निश्चितपणे कार्बन 14 ऱ्हास झाल्यामुळे कार्बन 14 ते कार्बन 12 या दोघांचं जे गुणोत्तर आहे ते बदललेलं असते. आणि मग त्याच्या जो उरलेला सक्रिय असलेला कार्बन 14 आणि त्यावेळी उपस्थित असलेलं कार्बन 14 कार्बन 12 जे गुणोत्तर आहे यावरून त्या मृत झालेल्या शरीराचं कालमापन मोजलं जाते की हे शरीर किती दिवसापूर्वी मृत झालेलं आहे. बरोबर आहे. आणि या कालमापनाच्या पद्धतीलाच आपण कार्बनिक वयमान पद्धत असं म्हणतो. या कार्बनिक वयमान पद्धतीचा शोध कोणी लावला, तर विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने 1954 साली लावला. आणि या शोधासाठी त्यांना किंवा या पद्धती शोधन करण्यासाठी त्यांना 1960 साली नोबेल पारितोषिक मिळाले. आता ह्या कार्बनिक वयमान पद्धतीचा साधारणपणे वापर कुठं होतो आणखी, तर पुरातत्व विभागामध्ये जे अवशेष सापडले आहेत त्याच्यातलं पण कार्बन वयमापनानेच त्याचा कालावधी ठरवला जातो. एखादा मनुष्य मेला आहे तर तो किती दिवसापूर्वी मेला आहे, तर ते मानवी अवशेष घ्यायचा त्याच्यातल्या कार्बन 12 कार्बन 14 चं गुणोत्तर आणि कार्बन 14 ची सक्रियता पाहून त्याच्या मृत झाल्याचा कालावधी शोधून काढायचा असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये याचा उपयोग होत असतो. हस्तलिखितांमध्ये पण ते किती वर्षापूर्वीचे आहेत हे काढण्यासाठी आपण कार्बन 12 कार्बन 14 गुणोत्तराचा त्याचबरोबर सक्रिय कार्बन 14 प्रमाणाचा उपयोग करून त्याचं कार्बनिक वयमान आपण काढतो, ते किती वर्षापूर्वीचे ते काढतो. याच सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर नीट लक्षात, कारण कार्बन 12 कार्बन 14 सक्रिय गुणोत्तर आणि कार्बन 14 सक्रियतेवरून आपल्याला सजीवाबद्दलची त्या त्या काळातली पूर्ण माहिती मिळत गेलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की सर्व पृष्ठवंशीय प्राणी हे अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या पासूनच उत्क्रांत झालेले असावे. बरोबर आहे का नाही. आता सर्व पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे सगळे झाले त्याच्यामध्ये, अगदी उभयचर प्राण्यांपासून जी सुरुवात झाली, बरोबर आहे का नाही, म्हणजे मत्स्य वर्गापासून सुरुवात झाली, आता सस्तन वर्गापर्यंत आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत हे या पुराजीव विषयक पुराव्यात आणि कार्बन वयमान पद्धतीनुसार आपल्याला हा पुरावा सांगतो की आपण सगळे एकाच पूर्वजापासून विकसित झालेलो. म्हणून हा अतिशय महत्वाचा पुरावा
मानला जातो. पाचवा पुरावा म्हणजे जोडणारे दुवे. काही प्राणी आणि वनस्पती यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतो. हे लक्षात घ्या, काही प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये काही शारीरिक लक्षणं असे असतात की ज्यामुळे त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे दुवे असं म्हणायचं. बघा, जोडणारे दुवे हा एक उत्क्रांतीच्या टप्प्यातला एक महत्वाचा प्रवाह आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या मध्ये अशी काही लक्षणं असतात की जे दुसऱ्या दोन गटांना भिन्न गटांना जोडतात, बरोबर आहे. आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये पेरिपॅटस हा एक प्राणी आहे. तो पेरिपॅटस हा प्राणी काय करतो, पेरिपॅटसचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये खंडीभूत वलयी अंग आहे, पातळ उपचर्म आहे, त्याच्या पार्श्वपादासारखा एक उपांग असतं. ही सगळी लक्षणं अॅनिलिडा प्राण्याची आहे. परंतु या पेरिपॅटस मध्येच श्वसन नलिका आहे, खुली रक्त विसरण संस्था आहे. तर ही श्वसन नलिका, खुली रक्त विसरण संस्था हे संधिपाद प्राण्याची लक्षणं. म्हणजे या पेरिपॅटस याच एकाच प्राण्यामध्ये अॅनिलिडाची पण लक्षणं आढळून येतात आणि संधिपाद प्राण्याची पण लक्षणं आढळून येतात. याचाच अर्थ पेरिपॅटस हा अॅनिलिडा आणि संधिपाद याच्यामधून जोडणारा दुवा आहे. त्यानंतर डगबिल प्लॅटिपस हा प्राणी असा आहे की जो अंडी घालतो, म्हणजे सरीसृप प्राण्याचं लक्षण दाखवतो, पण त्याला दुग्धग्रंथी आहेत, अंगावर केस आहेत, हे सस्तन प्राण्याचं लक्षण आहे. म्हणजे हा डगबिल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे तो सरीसृप आणि सस्तन प्राण्यामधलं दुवा आहे असं आपण म्हणतोय. तर लंगफिश हा प्राणी की जो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, याचा अर्थ हा मत्स्य वर्गातला असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. तर याच्या पुढचे जे गट आहेत, म्हणजे उभयचर हा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, सरीसृप फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात, सस्तन प्राणी. म्हणजे याचा अर्थ लंगफिश याच्यापासून, म्हणजे मत्स्य वर्गापासूनच उभयचर पण निर्माण झाले असावे, कारण या लंगफिश मध्ये फुफ्फुसाद्वारे श्वसन होतं. याचा अर्थ उभयचर मध्ये पण होता, याचा अर्थ उभयचर त्याच्यापासूनच विकसित झालेले असेल. शरीसृप पण या लंगफिशच्या त्या म्हणजे लंगफिशचे जे पूर्वज आहेत त्याच्यापासूनच विकसित झाले, कारण या दोघांचं लक्षण समान आहे, फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात, सस्तन पण फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे जोडणारे दुवे पाहायला मिळतात. हा पेरिपॅटस आहे. हा पेरिपॅटस कुणाचा जोडणारा दुवा आहे आपण असं म्हटलं की अॅनिलिडा आणि संधिपात प्राण्याचा आहे. बघा त्याच्या शरीरावर काय, बघा खंडीभूत वलयांग आहे, पातळ उपचर्म आहे, त्यानंतर पार्श्वपाद आहेत, बरोबर की नाही. पण आणखीन एक याच्यामध्ये महत्वाचं लक्षण काय दिसतं, त्याच्यामध्ये श्वसन नलिका आणि खुली रक्ताभिसरण संस्था आहे. म्हणजे याचा अर्थ हा पेरिपॅटस हा प्राणी काय आहे, तर अॅनिलिडा आणि संधिपात प्राण्यांमधला एक दुवा आहे. त्यानंतरचा हा डगबिल आहे. डगबिल, आता हा डगबिल डगबिल प्लॅटिपस, या डगबिल प्लॅटिपस मध्ये एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे हा अंडी घालतो, बरोबर का नाही. हे कोणाचं लक्षण आहे, सरीसृप प्राण्याचं लक्षण आहे. तर याच्या शरीरावरती दुग्धग्रंथी असतात आणि अंगावर केसही आहेत. हे कोणाचं लक्षण आहे, सस्तन. म्हणजे हा कोणाच्या मधला दुवा आहे, तर सरीसृप आणि सस्तन प्राण्यामधला जोडणारा दुवा आहे. तर हा लंगफिश आहे. हा काय करतो, फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. याचा अर्थ याच्यातूनच उभयचर आणि सरीसृप आणि सस्तन प्राणी विकसित झालेले असावेत असा निश्चितपणे पुरावा आहे. सहावा महत्वाचा पुरावा उत्क्रांतीचा, तो म्हणजे भ्रूण विज्ञान विषयक पुरावा. याच्यामध्ये काय होतं की पृष्ठवंशीय प्राण्यांच्या भ्रूणाविषयीची जर आपण, भ्रूण म्हणजे नवजात काय म्हणतो आपण, जन्माला येण्याच्या अगोदरची पेशी, बरोबर का, भ्रूण. तर भ्रूण वाढीचा जर आपण वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं आढळून येतं की प्रारंभिक अवस्थेमध्ये या भ्रूणांमध्ये साम्य दिसते आणि विकासाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये ते साम्य कमी होत जाते. याच्यावरून आपल्याला असं आढळते की प्रारंभिक अवस्थेतलं जे साम्य हेच असं सांगतं की आपण सगळे एकाच प्राण्याचे आपण वंशज आहोत असं ते आपल्याला सांगायचं, म्हणजे त्याच्यावरून स्पष्ट होत असत. या चित्रात बघा, सगळ्यांच्या प्रारंभिक भ्रूणाच्या अवस्था वरती दिलेल्या आहेत. या सगळ्या प्रारंभिक भ्रूणाच्या अवस्था आहेत. यांचा आकार साधारणपणे सारखा आहे, म्हणजे साम्य यांच्यामध्ये. पण जसजसा त्यांचा
पुढचे टप्पे सुरू झाले तस तस त्यांच्यामध्ये थोडा थोडा बदल होत गेला. हे बघा, त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल होत गेलाय. याच्यावरून आपल्याला असं आढळतं की प्रारंभिक अवस्थेतलं साम्य म्हणजे आपण सर्व आपल्या सर्वांचे सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत, बरोबर का नाही? कारण प्रारंभिक अवस्थेत विकासाचे टप्पे समान आहेत, साम्य आहे, भ्रूणामध्ये साम्य आहे. पण नंतर त्या भ्रूणांमध्ये विकासाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये हळूहळू ते साम्य कमी होत गेले. याचाच अर्थ आपल्या सर्वांचे पूर्वज एकच असावे आणि त्याच्यापासूनच आपला विकास झालेला असावा. तर अशा पद्धतीने आपण उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये 6 च्या 6 पुराव्यांचा अभ्यास केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासासाठी मदत होईल. निश्चितपणे अभ्यास करा आणि या सगळ्या गोष्टीसाठी हा पाठ पूर्ण या पाठाचे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून या व्हिडिओ पर्यंत ज्या ज्या वेळेला येतो त्यावेळेला पहिल्या व्हिडिओ पासून आलेल्या व्हिडिओ पर्यंत सगळं पाहायचं. आता प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावर काय बदल होत गेलेला आहे तो धडा नीट समजून घ्यायचा, त्याचा विषयांग नीट समजून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावरचे प्रश्न महत्वाचे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील, उत्क्रांतीच्या पुराव्याविषयी थोडक्यात माहिती द्या, असा 4 गुणांचा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे असू शकेल. किंवा जोडणारे दुवे, किंवा भ्रूण विज्ञान, बरोबर का नाही, किंवा पुराजीव तत्व, किंवा जीवाश्म इंधन, यांच्या व्याख्या तुम्हाला विचारल्या जातील. तर याची नीट तयारी करा. ओके, बेस्ट ऑफ लक, हॅव अ गुड डे.